नमस्कार कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्या डॉक्टर जे डी सोनखास्कर मॅडम यांच्या वतीने मी डॉक्टर नीना निकम रसायनशास्त्र विभाग सर्व विद्यार्थ्यांचे या प्रेरण कार्यक्रमात म्हणजेच इंडक्शन कार्यक्रमात स्वागत करते ज्या महाविद्यालयात आपणास प्रवेश घेतला आहे त्यातील सर्व बाबींची माहिती आपणास असणे आवश्यक आहे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय जे सिडको कॉलेज म्हणून लोकप्रिय आहे जून एकोणाशे त्र्याण्णव मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाली ग्रेड असलेल्या या महाविद्यालयाला बेस्ट कॉलेज या पुरस्काराने सन्मानित केले आहे हे महाविद्यालयात नाशिकच्या मध्यभागी दोन प्रशस्त इमारतीत वसलेले आहे शैक्षणिक उत्कृष्टता नियमितपणा आणि कठोर रूढी वेळेची शिस्त प्रशासकीय नियंत्रण आणि समाजाची सेवा पुरवण्यासाठी पुरोगामी दृष्टिकोनामुळे महाविद्यालयास नाव व प्रसिद्धी मिळवली आहे प्रयोगशाळा किंवा लॅबोरेटरी हा नेहमीच महाविद्यालयाचा एक अविभाज्य भाग म्हणून मानला जातो यामुळे विद्यार्थ्याचे स्वतःचे प्रयोगशाळेत ज्ञान कसे मिळवावे निरीक्षण कसे करावे याबाबत अनुभव अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मदत होते महाविद्यालयात चौदा अद्यावत प्रयोगशाळा आहेत जसे आपण या प्रेझेंटेशन मध्ये बघत आहात केमिस्ट्री लॅबोरेटरी बॉटनी आणि झुलॉजी लॅबोरेटरी कम्प्युटर आणि फिजिक्स लॅबोरेटरी मॅथमॅटिक्स आणि मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी तसेच आय टी लॅबोरेटरी महाविद्यालयात दोन सुसज्ज असे रीडिंग रूम्स असून विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्वतंत्रपणे मनन करता यावे तसेच अभ्यासक्रमाची फेर उजळणी करता यावी याकरता हे रीडिंग रूम उपलब्ध आहेत आपल्या महाविद्यालयात आय सी टी फॅसिलिटीने युक्त असा सेमिनार हॉल किंवा सभागृह आहे सभागृह ही एका महाविद्यालयातील मध्यवर्ती आणि महत्वाची जागा असते सर्व प्रकारच्या औपचारिक असेंब्लीसाठी हे सभागृह वापरले जाते या सभागृहाची ध्वनिक रचना वेगळी केलेली आहे सभागृह हे अनेक विद्यार्थ्यांना परफॉर्मिंग आर्ट ची पहिली ओळख म्हणून देता येते सभागृह किंवा ऑडिटोरियम हे सकारात्मक कार्यशील कलात्मकदृष्ट्या लवचिक वापरण्यास सुलभ असे आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ऑडिटोरियमचा उपयोग केला जातो क्लासरूम किंवा वर्गांचे विभाजन या दोन सुसज्ज आणि भव्य अशा इमारतीत केले आहे सकाळ सत्र व दुपार सत्र मिळून साधारण चौवेचाळीस वर्ग असलेले आपले महाविद्यालय वायफाय किंवा ने युक्त आहे तीन एन सी डी फॅसिलिटीज असलेले वर्ग अवेलेबल आहे यावर्षी साधारण अठ्ठावीस नवे वर्ग सुरू करण्यात आले आहेत या एल सी डी प्रोजेक्टरद्वारे अनेक प्रतिष्ठित व नावाजलेले व्याख्याते यांना बोलून अनेक महत्वपूर्ण व्याख्याने आयोजित केली जाते यात सहभाग नोंदवितात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंट अनेक सुविधांनी युक्त असलेले हे डिपार्टमेंट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लेव्हलचे खेळाडू तर तयार करतेच पण त्याचबरोबर योगासारख्या विषयावर सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स ही चालवते ही आहे स्पोर्ट्स डिपार्टमेंटने ऑर्गनाइज केलेली इंटरनॅशनल डे ऑफ योगाची एक झलक आपल्या महाविद्यालयात प्रशस्त असे जिमनॅशियम म्हणजेच व्यायामशाळा आहे सर्व व्यायाम उपकरणांनी युक्त असलेल्या जिमनॅशियमला स्वतंत्र इन्स्ट्रक्टर आहेत जिम क्लास द स्टूडेंट्स द बेसिक ऑफ लिविंग अ हेल्दी लाइफस्टाइल ड्यूरिंग फिजिकल एज्युकेशन स्टूडेंट्स लर्न द स्किल नेसेसरी टू द फिटनेस ऑफ द प्ले ग्राउंड हा एरिया युजली विद्यार्थ्यांना फिजिकली फिट आणि स्ट्रॉंग ठेवते या मैदानावर अनेक खेळात तरबेज होऊन विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून आपले व त्या योग्य महाविद्यालयाचे नाव प्रकाशमान करतात महाविद्यालय असल्यामुळे मोठ्या मैदानाची कमतरता भरून काढण्यासाठी महाविद्यालयाने संभाजी स्टेडियम बरोबर एमओयू केले आहे त्या योगे विद्यार्थ्यांना मैदानी सरावासाठी योग्य ते असे मार्गदर्शन मिळते या चित्रफितीत आपण पायाभूत सुविधांमधील वृद्धीगत सुविधांचा तपशील बघत आहात जसा कॅम्पस एरिया क्लासरूम जिमखाना क्लासरूम विथ एल सी डी वायफाय फॅसिलिटीज सेमिनार हॉल इत्यादी या तक्त्यात आपण महाविद्यालयात उपलब्ध भौतिक सुविधांचा तक्ता बघत आहात जसे प्रिन्सिपल केबिन कॉमन स्टाफ रूम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस सेंट्रल लायब्ररी रिडिंग रूम स्टडी रूम एक्झामिनेशन डिपार्टमेंट आणि इतर डिपार्टमेंट हे आहे एक्झाम डिपार्टमेंट विद्यापीठाच्या नियमानुसार सर्व नियमांचे काटेकोर पालन करून महाविद्यालयातून वर्षातून दोनदा मूल्यमापन केले जाते परीक्षेचे नियोजन वेळेवर करून आणि कॉपीमुक्त अभियान राबवून महाविद्यालयाने एक सुंदर पायंडा रचला आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे महाविद्यालयाला आपले आद्य कर्तव्य समजते यानुसार विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर आहे टू इम्प्लिमेंट टू कम्प्लीट द नीड ऑफ मेडिकल फार्मॉलॉजिकल केमिकल ऍप्लिकेशन्स फॉर क्लीन अँड पोर्टेबल वॉटर द प्युरिफायर रिड्युसेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंटॅमिनेशन ऑफ वॉटर महाविद्यालयात सुसज्ज असे फोर साठी दोन वाहन तळे आणि टू व्हीलर साठी एक वाहनतळ अवेलेबल आहे नाशिक हे इंडस्ट्रियल हब आहे रिपेरिंग किंवा बऱ्याच कारणास्तव वीज प्रवाह खंडित झाला तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालयात जनरेटर सेट बसवण्यात आलेला आहे परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करून शिक्षण घेण्याची इच्छा असते अशा विद्यार्थ्यांचा विचार करून महाविद्यालयाने यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू केले आहे सेव एनर्जी सेव कंट्री या उक्तीनुसार महाविद्यालयात सोलर सोलर पॅनल बसवले असून रोजच्या विजेची पूर्तता करण्यास ते समर्थ आहे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान व वा अवांतर वाचनाची आवड पुरविण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात परिपूर्ण असे ग्रंथालय आहे अनेक देशी व विदेशी पुस्तकाचे भांडार यात समाविष्ट केलेले आहे अशा अद्यावत व सर्व सोयींनी समृद्ध असलेल्या या महाविद्यालयात प्राचार्य डॉक्टर सोनखास्कर मॅडम यांच्या वतीने मी आपले स्वागत व आभार मानते धन्यवाद